हेलो स्टूडेंट्स, दिस वीडियो इज फॉर क्लास 6 इंग्लिश चैप्टर 1.4 ए लेटर फ्रॉम हिंगोली. ओके, ए लेटर फ्रॉम हिंगोली हे या चैप्टरचं नाव आहे जे आपण आता पाहणार आहोत. ए लेटर फ्रॉम हिंगोली, पहिली गोष्ट तर हिंगोली म्हणजे काय? हिंगोली हे एका गावाचं नाव आहे. ओके, आणि या गावावरून कुणीतरी एक लेटर लिहित आहे, एक लेटर लिहित आहे कुणीतरी ज्याबद्दलची इन्फॉर्मेशन, म्हणजे ॲक्च्युली आपण हे लेटर या लेसनमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करूया. लेटरमध्ये पहा, सगळ्यात आधी काय लिहिलेलं आहे, ही जी आपली उजवी बाजू आहे, या उजव्या बाजूवर तुम्हाला काय दिसते आहे, गावाचं नाव हिंगोली आणि डेट 9 जून 2015. काय असेल बरं हे? हिंगोलीवरून हे पत्र पाठवलं आहे तर या साईडला आपण काय लिहितो, ह्या जो कोपरा आहे मी रेड कलरने हायलाईट केलेला आहे, या कोपऱ्यामध्ये आपण लिहितो जिथून पत्र लिहित आहे, जो पत्र लिहितो आहे त्याचा ॲड्रेस आणि किती तारखेला त्याने पत्र लिहिलं ती डेट, या दोन गोष्टी आपण इथे लिहितो. ठीक आहे, हे एक प्रकारचं इनफॉर्मल लेटर आहे. इनफॉर्मल म्हणजे असं लेटर जे आपण आपल्या रिलेटिव्जना लिहितो, ज्याचं फॉर्मल असं पॅटर्न नसतं, बरोबर आहे, सब्जेक्ट वगैरे गोष्टी आपण त्याच्यामध्ये लिहित नाही, मेन्शन नाही करत, अशा लेटरला आपण काय म्हणतो, जे ऑफिशियल लेटर नसतं त्याला आपण इनफॉर्मल लेटर असं म्हणतो. बघा हे लेटर कोणी लिहिलं आहे. पहिली गोष्ट इथे दिलेलं आहे माय डिअर संजू मामा, म्हणजे हे लेटर संजू मामाला लिहिलेलं आहे त्याच्या भाच्याने. ठीक आहे, भाचा कुणी लिहिलं ते कसं पाहणार आपण, थोडंसं खाली जाऊया लेटर संपेपर्यंत. ओके, इथे दिसलं आहे तुम्हाला युअर्स लव्हिंगली, कोण? रमन. रमनने हे लेटर लिहिलेलं आहे कोणाला? संजू मामाला. ठीक आहे, चला लेटरला स्टार्ट करूया. माय डिअर संजू मामा, इथे कॉमा दिलेला आहे हा संजू मामाजवळ, संजू मामाला उद्देशून लिहिलेलं हे लेटर आहे. तर तो जो लेटर लिहिणारा मुलगा आहे रमन, तो म्हणतो माय डिअर संजू मामा, आय हॅव रिच्ड हिंगोली. आय हॅव रिच्ड, हॅव रिच्ड शब्दाचा अर्थ होतो पोहोचलो आहे. ओके, आय हॅव रिच्ड हिंगोली. हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ॲट सागरोली. सागरोली गावाला तो गेला होता मामाच्या, आणि हाऊ वंडरफुल वेअर द डेज, आणि किती वंडरफुल म्हणजे किती सुंदर डेज आपण स्पेंड केले, कुठे? सागरोलीला, असं तो त्याच्या मामाला सांगतो आहे. स्पेंड म्हणजे घालवणे, डेज स्पेंड करणे म्हणजे डेज घालवणे. ओके, म्हणजे त्याला आठवण आहे, तो हिंगोलीला परत आला पण त्याला अजूनही सागरोलीची आठवण येते आहे. तो काय म्हणतो, हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंड ॲट सागरोली. अनफॉर्गेटेबल मोमेंट्स, अनफॉर्गेटेबल मोमेंट्स. अनफॉर्गेटेबलचा अर्थ होतो जे आपण फॉरगेट नाही करू शकत, फॉरगेट करणे म्हणजे विसरणे. अनफॉर्गेटेबल म्हणजे असे मोमेंट्स जे आपण विसरू शकत नाही. ओके, धिस समर वॅकेशन, This summer vacation has added so many colorful memories to my life. ओके, हा मामाच्या गावाला गेला होता रमन, आणि तिथे अक्षरशः जे दिवस त्याने तिथे घालवले ते त्या दिवसाची तुलना करण्यासाठी पहा त्याने कुठकुठले वर्ड्स यूज केले आहे. तो म्हणतो वंडरफुल डेज, काय म्हणतो? वंडरफुल डेज. डेज कसे होते तिथे गेलेले? वंडरफुल होते. अँड ऑल वेअर अनफॉर्गेटफुल, अनफॉर्गेटेबल मोमेंट्स, अनफॉर्गेटेबल मोमेंट्स. आणि धिस समर वॅकेशन, वॅकेशन म्हणजे सुट्ट्या, वॅकेशन शब्दाचा अर्थ होतो सुट्ट्या. धिस समर वॅकेशन हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज. कलरफुल मेमरीज म्हणजे रंगीबिरंगी आठवणी. रंगीबिरंगी आठवणी कशा काय असतील? आठवणींना रंग असतो का? तितक्या जास्त व्हेरायटीच्या आठवणी, खूप गोष्टी त्याच्या लक्षात राहिल्या तिथल्या, म्हणून तो त्यांना काय म्हणतो, आणि त्या सगळ्या त्याच्या आवडीच्या गोष्टी होत्या किंवा त्याला आनंद देणाऱ्या गोष्टी होत्या. देअरफोर ही सेड धिस समर वॅकेशन हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ. संजू मामा, आय रिअली मिस सागरोली. वरून तो हेही म्हणतो की मामा, आय रिअली मिस सागरोली. तो मामाच्या गावावरून वापस आला पण त्याला अजूनही त्याची काय येते आहे, गावाची खूप आठवण येते आहे. संजू मामा, आय रिअली मिस सागरोली. ओके,
हे इंट्रोडक्टरी पार्ट झालं, त्याच्यापुढे पाहूया आता आपण नेक्स्ट पॅरामध्ये तो काय म्हणतो. ॲट सागरोली आय एन्जॉयड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर, प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक्स अँड गोईंग ऑन लाँग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. ओके, त्याला का आवडलं ते तिथलं राहणं इतकं, त्याचं त्याने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे इथे पहा. व्हॉट डीड ही एन्जॉईड ॲट सागरोली? ही एन्जॉईड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर. त्याच्या मामाच्या गावाला एक नदी होती, रिव्हर, तिचं नाव काय होतं? मांजरा रिव्हर. तिथे एन्जॉय केलं त्याने, स्विमिंग एन्जॉय केली नदीमध्ये, प्लेईंग विथ तेजस अँड अवधूत. हे मामाची मुलं असतील त्याच्याबरोबर ना, तेजस आणि अवधूतसोबत खेळणं त्याने एन्जॉय केलं. ऑन इट्स बँक्स अँड गोईंग ऑन लाँग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. आणि बालाघाट हिल्समध्ये दूरपर्यंत लाँग वॉक्स म्हणजे दूरपर्यंत पायी चालत जाण्याची मजासुद्धा त्याने एन्जॉय केली. रायडिंग ए बफेलो, बफेलोवरसुद्धा बसला तो. ऑन द वे बॅक होम, कुठून? बालाघाट हिल्सवरून परत येताना. ऑन द वे बॅक, ऑन द वे बॅक या फ्रेजचा अर्थ होतो परत येणे, कुठे? घरी. ऑन द वे बॅक म्हणजे परतीच्या वाटेने किंवा घरी परत येताना. आय फेल्ट लाईक किंग ऑफ सागरोली, आणि जेव्हा तो बफेलोवर बसला तेव्हा त्याला असं वाटलं की आपण राजा झालेलो आहे, कुठला? सागरोलीचे राजा झालेलो आहे असं त्याने त्याला वाटलं. ओके, पाहूयात वरती. हा पहा, बफेलोवर बसलेला मुलगा दाखवलेला आहे. जर त्या मुलाला पाळलं नाही बफेलोने तर मजा येत असेल ना, घोड्यावर बसण्यासारखा आनंद त्याला बफेलोवर बसून मिळाला असेल, बरोबर आहे की नाही? ओके, चला कंटिन्यू करूया. सागरोलीमध्ये एन्जॉय केलेल्या गोष्टी, स्विमिंग इन द मांजरा रिव्हर, प्लेईंग विथ तेजस अँड अवधूत, ऑन इट्स बँक्स, बँक्स म्हणजे काठ, नदीचा किनारा, गोईंग ऑन लाँग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स, रायडिंग ए बफेलो, ऑन द वे बॅक होम. आय फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोली, मला असं वाटलं की आय वॉज किंग ऑफ सागरोली. नेक्स्ट पॅराग्राफ, दॅट लंच, वाव, आमरस विथ कुरडई, पापड्या अँड कांदा भजी. आता तू स्तुती कशाची करतो आहे? लंचची. दॅट लंच, वाव, कुठलं? त्याला लंच पण खूप आवडलं तिथलं. कसं होतं? आमरस अँड आमरस विथ कुरडई. कुरडई माहिती आहे ना आपल्याला, आपण कुरडई पापड तळतो, आमरसासोबत, आंब्याच्या रसासोबत कुरडई एकदम टेस्टी लागते, आणि ते कदाचित त्याचा फेवरेट मेनू असेल. पापड्या अँड कांदा भजी. आता हे जे नावं आहेत ना, आपण इंग्लिशमध्ये यांना प्रोनाऊन्स करू शकतो, मँगो ज्यूस वगैरे वगैरे, पण हे जे आहे जशीच्या तशी मराठी वर्ड्स आपण जशीच्या तशी इथे यूज केलेले आहे, बरोबर आहे. मीरा मामी इज सच ए ग्रेट कूक. आपली मामी मीरा मामी, त्याच्या मामीचं नाव आहे, इज सच अ ग्रेट कूक. किती सुंदर स्वयंपाक बनवते, ए मास्टर शेफ. त्याने त्याच्या मामीला काय केलं? त्याने मामीचं नावच ठेवून दिलं नवीन. काय? मास्टर शेफ. मास्टर शेफ म्हणजे जो हॉटेल्समध्ये, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जेवण बनवणारा असतो ना, एकदम काय म्हणतो आपण त्याला, कुकिंगमध्ये खूप एक्सपर्ट असतो. तर तो काय म्हणाला? माझी मामी पण कशी आहे, मीरा मामी इज अ ग्रेट कूक, ए मास्टर शेफ. आणि आजीज श्रीखंड वडी, श्रीखंड वडी आपल्याकडे नाही बनत फारशी, पण ही कोकणातली एक फेमस रेसिपी आहे. आजीज श्रीखंड वडी इज इनकम्पेरेबल. पुन्हा एक नवीन त्याला ॲडजेक्टिव त्याने देऊन दिलं, आजीची श्रीखंडाची वडी कशी आहे, इनकम्पेरेबल. म्हणजे कम्पॅरेबल मीन्स त्याची तुलनाच नाही करू शकत आपण कुठल्याही पदार्थासोबत. हाऊ आय एन्जॉईड रीडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर. परत त्याने काय एन्जॉय केलं? हाऊ आय एन्जॉईड रीडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबाज लायब्ररी. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट त्याने जी एन्जॉय केली ती म्हणजे रीडिंग द बाउंड व्हॉल्युम्स. बाउंड व्हॉल्युम्स म्हणजे वेगवेगळ्या बुक्सचे बाइंडिंग करून ठेवलेले जे व्हॉल्युम्स होते. किशोर, चंपक आणि कुमार हे फेमस मासिक आहेत बरं का, हे छोट्या मुलांसाठीचे, छोट्या म्हणजे साधारण 5वीपासून तर 12वीपर्यंतच्या मुलांसाठी, मुलांच्या लायकीची असे सुंदर सुंदर मासिक आहेत हे. किशोर, चंपक आणि कुमार हे सुद्धा त्यांनी खूप वाचले. कुठे? काका आजोबाच्या लायब्ररीमध्ये. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय व्हिजिट टू सागरोली
नेक्स्ट इयर, आणि त्यामुळे आता हा यावर्षी तर गेलाच होता, बट ही इज लुकिंग फॉरवर्ड टू, म्हणजे तो आतापासूनच वाट पाहत होता. लुकिंग फॉरवर्ड म्हणजे एखाद्या गोष्टीची खूप उत्सुकतेने वाट पाहणे. ओके, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय व्हिजिट टू सागरोली नेक्स्ट इयर, आणि म्हणून मी पुढच्या वर्षीसुद्धा सागरोलीला येण्याची अगदी उत्सुकतेने वाट पाहत आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय व्हिजिट टू सागरोली नेक्स्ट इयर. गिव माय रिगार्ड्स टू आजी, आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी, अँड लव अँड बेस्ट विशेस टू अवधूत, तेजस अँड अवधूत. पुढे तो काय म्हटला, आता हा शेवटाकडे आलो आपण. हा लास्ट पॅराग्राफमध्ये त्याने पत्र उद्देशून लिहिलं आहे कुणाला, संजू मामाला, पण त्यानंतर लास्टमध्ये तो सगळ्या त्याचे जे रिलेटिव्ज आहेत त्यांची आठवण काढतो आणि म्हणतो की माझा, आपण म्हणतो ना माझा नमस्कार सांगा पत्राच्या शेवटी, तसं इंग्लिशमध्ये लिहितो आपण गिव माय रिगार्ड्स टू, कोणाकोणाला जे मोठे असतात आपल्यापेक्षा जे मोठे आहेत रिस्पेक्टेबल लोक आहेत त्यांना आपण म्हणतो गिव माय रिगार्ड्स टू आजी, आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी, अँड लव अँड बेस्ट विशेस. आता लव हे आपल्या एजचे किंवा आपल्यापेक्षा लहान असेल तर आपण त्यांना काय देतो, लव अँड बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत. तेजस आणि अवधूतला माझ्यातर्फे खूप सारं प्रेम. ओके, युअर्स लविंगली रमन. युअर्स लविंगली रमन म्हणजे तुमचा लाडका रमन. ओके, हे झालं आपलं लेटर. आता लेटर लिहिल्यानंतर त्याला आठवलं की अरे आपण काहीतरी सांगितलंच नाही, एखादी गोष्ट सांगायची राहून गेली, तर मग त्यासाठी काय लिहितात पेपरमध्ये, असं सॉरी पत्रामध्ये असं पी एस म्हणून लिहितात. पी एसचा अर्थ होतो पोस्ट स्क्रिप्ट. ओके, पी एसचा अर्थ काय होतो, पोस्ट स्क्रिप्ट. काय काय लिहिलं आहे पहा, त्याने त्याच्या लेटरला काय जोडलं आहे, आय एम सेंडिंग टू पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस अँड ए मॅच बॉक्स कवर फॉर अवधूत फॉर देअर कलेक्शन. आता याचे जे कझिन्स आहेत तेजस आणि अवधूत, तेजसला कदाचित पोस्टल स्टॅम्प्स गोळा करायचा छंद असेल, हॉबी असेल, आणि अवधूत मॅच बॉक्सचे कवर जोडत असतील, तर तो काय म्हणतोय की मी माझ्या कझिन्ससाठी ह्या दोन गोष्टी पाठवत आहे. ओके, पत्र लिहिताना जर एखादी गोष्ट चुकून राहून गेली सांगायची तर ती लेटरच्या शेवटी पी एस म्हणून लिहितात. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल. यातले सगळे जे हार्ड वर्ड्स तुम्हाला वाटत आहेत ते हार्ड वर्ड्स तुम्हाला काय करायचे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचे आहे. ठीक आहे, आणि रमनने जसं त्याच्या मामाला लेटर लिहिलं, ओके, याचं पॅटर्न तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या कसं लिहिलं आहे तर, आणि अशा पॅटर्नचं एखादं लेटर तुम्ही तुमच्या आजीला, आजोबाला किंवा कुठल्या तरी रिलेटिव्हला लिहून पहा बरं, आपल्याला जमतं का लेटर लिहिणं तर. ठीक आहे, ओके, बाय.